पनवेल तालुका अंतर्गत करंजाड़े स्थित हुदारवाड़ा में माननीय विवेक पाटिल के हाथों विकास कामों को अंजाम दिया गया। इस दौरान अंतर्गत पेवर ब्लॉक उद्घाटन और गणेश विसर्जन तट का भूमि पूजन किया गया। शेतकरी कामगार पक्ष के माध्यम से पनवेल परिसर में बड़े पैमाने पर विकास कामों को अंजाम दिया जा रहा है। बुधवार को करंजाड़े ग्राम पंचायत द्वारा हुदारवाड़ा अंतर्गत पेवर ब्लॉक के काम का उद्घाटन माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर हुदारवाड़ा में गणेश विसर्जन तट के काम का भूमि पूजन माननीय विवेक पाटिल के हाथों किया गया। इस कार्यक्रम के लिए सरपंच शोभा अंग्रे, उप सरपंच आशा म्हात्रे आदि सहित ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामवासी उपस्थित थे। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। या वाड्यासाठी गणपती विसर्जनाची व्यवस्था नव्हती, ती गणपती विसर्जनासाठी एक चांगल्या प्रकारचा घाट बांधण्याचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि मला वाटतं यंदाचा गणपती बुडवण्याचा काम हे ह्याच गणपती घाटाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल। तिथंच मला कोणीतरी सांगितलं एक मंदिर बांधलेलं आहे छोटंसं, त्या मंदिराला सुद्धा मदत करण्याविषयी विनंती त्यांनी केलेली आहे। निश्चितपणे चांगल्या मंदिरासाठी मदत निश्चितपणे केली जाईल अशी ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो आहे। स्वर्गीय सदाशेठच्या माध्यमातून गेली 31 वर्ष सातत्याने मी आपल्या गावामध्ये सातत्याने येत असतो, पण निश्चितच मला एका गोष्टीचा भगतताई अभिमान वाटतो की कामा केलेल्या कामाची जाण ठेवणारे फार थोडे लोक असतात, त्याच्यात तुम्ही आहात याचा आम्हाला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी वाटतो। आणि म्हणून सदाशेठच्या माध्यमातून आपण सातत्याने ह्या ठिकाणी काम करत आहोत। दुर्दैवानं आपल्या ह्या गावासाठी सदाशेठला हे जग सोडून जावं लागलं, पण त्याने दिलेला विचार मात्र तुम्ही सारे मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापरताय। आता दुसरी पिढी आता निर्माण झालेली आहे आणि तीसुद्धा या गावच्या विकासाच्या कामामध्ये सातत्याने आघाडीवर असते, असंच विकासाची कामं आपण निश्चित करत राहू। आपल्या जो इथल्या घरांचा प्रश्न आहे तो आत्तापर्यंत आपण शिडकोवाल्याला हात लावून दिलेला नाही आणि जोपर्यंत आपलं चांगल्या प्रकारचं आपल्या मनासारखं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आपण ह्या घराला हात लावू देणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला देतो। आपले सारे कार्यकर्ते याच्या बाबत फार जागरूक आहेत, म्हणजे ज्या सदाशेठनी जे कार्यकर्ता कसा असावा ह्याचं जे एक विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून गेलं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावचे सगळे कार्यकर्ते आहेत। तुमच्या साऱ्या कामामध्ये तुम्हाला 100% सहकार्य आम्ही केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देखील याच्या निमित्ताने देतो। वही ग्रामवासियों ने माननीय विवेक पाटील एवं शेकापक्ष के आभार प्रकट किए। आजचा हा जो ग्रामस्थ मंडळांचा हा आमच्या करंजाड्यावरचा जो उपस्थित वर्गाचा हा आनंद आम्हाला झालाय तो आमदार साहेबांनी पहिला जागृत केलाय आमचा वाडा, कारण ह्याच्यापूर्वी कधीच आम्हाला असं वाटत नव्हतं की आमचा वाडा एवढा सुधारेल किंवा काय होईल, पण ह्या गोष्टीची खरी सुरुवात केली ती आमदार साहेबांनी केली आणि त्यासाठी त्यांनी 2007 आमाला पहिला पाण्याची वाड्यावरचं पण आम्हाला या बायकांच्या डोक्यावरचे जे हंडे ते त्यांनी खाली करून दिले।